हाय एवरीवन, मित्रांनो आज आपण घेत आहोत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2। आणि मित्रांनो आजचा दिवस आहे आपला 29वा। मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, त्याचप्रमाणे मित्रांनो मागील व्हिडिओ पाहायचे असतील तर मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करून प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला इयत्ता 10वी सेतूचे सर्व गणिताचे व्हिडिओ त्याचप्रमाणे विज्ञानाचे व्हिडिओ तुम्हाला इयत्ता वाईज आणि विषय वाईज मिळतील। त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करून प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकाल आणि तुमचे रिव्हिजन मित्रांनो होऊ शकेल। चला मित्रांनो सुरुवात करूया इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2 29वा। मित्रांनो आज सुद्धा आपण एक सामायिक समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे घेणार आहोत, त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि उद्या आपली चाचणी तो व्हिडिओ तुम्हाला मिळेलच। त्याआधी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। चला मित्रांनो सुरुवात करूया। उदाहरण काय दिलंय मित्रांनो बघा, एका आयताकृती मोबाईल संचाची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 3 सेमीने जास्त आहे। जर परिमिती 34 सेमी असेल तर त्या मोबाईल संचाची लांबी व रुंदी काढा। मित्रांनो मोबाईल नाही का आयताकृती असतो, आता त्याची लांबी जी आहे आपल्याला इथे कंडिशन दिलेली आहे, लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 3 सेमीने जास्त आहे आणि परिमिती 34 दिली। परिमिती म्हणजे काय मित्रांनो, तर आयताच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमितीचं सूत्र तयार होतं, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर आयताची परिमिती। मित्रांनो हा बेस आपल्याला माहिती असायला हवा, तो तुम्हाला माहिती आहे। चला मित्रांनो सुरुवात करूया। आपण फक्त मित्रांनो कशा पद्धतीने समीकरण तयार करतात ते पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कळेल आणि नंतर पुढचं तुम्ही सोडवू शकाल। बघा मित्रांनो आयताकृती असलेल्या रुंदी जी आहे ती x मानली आहे आणि इथे चुकलं आहे मित्रांनो, इथे लांबी करून घ्या, लांबी जी आहे ती 1 सेंटीमीटर व रुंदी y सेंटीमीटर मानली। तर मित्रांनो मोबाईल संचाची लांबी जी आहे रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे, नाही का? मग मित्रांनो हा जो इथे लांबी आहे, लांबी जी x मानली, लक्षात घ्या हा लांबी ओके ती x मानली, तर ही x कशी आहे रुंदीपेक्षा 3 ने जास्त, रुंदी लिहिली अधिक 3 केले म्हणजे समीकरण मिळालं आपल्याला x बरोबर y अधिक 3। आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल, पहिलं समीकरण कळालं असेल का मित्रांनो की ही लांबी x जी आहे ही कशी आहे रुंदीपेक्षा 3 ने जास्त, म्हणजेच काय रुंदीमध्ये 3 मिळवले तर ते बरोबर होतील, म्हणून x बरोबर y अधिक 3 हे समीकरण तुम्हाला मिळालंय। आता मित्रांनो आयताची परिमिती, आता मित्रांनो हे लक्षात घ्या आयताची परिमिती म्हणजे काय, तर आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, आणि सर्व बाजू कोणती असतात तर 2 लांबी असतात आणि 2 रुंदी असतात, त्यामुळे मित्रांनो 2 लांबी 2 कंसात लांबी गुणे अधिक रुंदी हे झालं समीकरण। मित्रांनो परिमिती दिली 34, 2 हा जो 2 जसा तसा, लांबी म्हणजे x आहे आणि रुंदी म्हणजे y जी आपण मानलेली, आणि अशा पद्धतीने मित्रांनो ही 2 समीकरणं जी ती आपल्याला मिळालेली आहेत, x बरोबर y अधिक 3 पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आहे 34 बरोबर 2 कंसात x अधिक y। ती या पद्धतीने लिहून घेतल्यानंतर मित्रांनो हे या तुम्हाला सहज सोडवता येईल, पुढे ही 2 एक सामायिक समीकरणं मिळाली की तिचं काय करतो आपण, तर कोणत्या एका पद्धतीने आपण मित्रांनो x व वायच्या किमती मिळवतो, या इथे मिळालेल्या आहेत ती तुम्हाला सहजपणे येणार आहे मित्रांनो, त्यामुळे आपण ते काही घेत नाही कारण की पुढची गणितं खूप महत्त्वाची, त्याने त्यांचं सोल्युशन तुमच्याकडे नसणार आहे आणि ते आपण डिटेलमध्ये घेणार आहोत। चला मित्रांनो सुरुवात करूया। स्वाध्याय, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा, आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते, तर या माहितीच्या गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते। मित्रांनो हे तर आपल्याला जरी इथे ऑब्जेक्टिव्ह दिलेलं असलं, MCQ असला, तरी हे गणित आपल्याला सोडवावं लागेल, नाही का? त्यामुळे मित्रांनो या त्याचे पर्याय दिलेले आहेत, आता हा पर्याय नेमका कोणता ते आपण सॉल्व करूया। परिमिती म्हणजे लक्षात ठेवा, परिमिती म्हणजे काय मित्रांनो, तर 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी ही आयताची परिमिती असते। चला मित्रांनो सोडवूया। एका आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते मित्रांनो, तर ते आपण मानून घेऊया आणि सुरुवात करूया मित्रांनो आपल्या गणिताला। आयताची लांबी समजा मित्रांनो आपण एक्स मानली ओके, लांबी जी आहे ती मानूया एक्स व रुंदी मानूया मित्रांनो वाय। आता मित्रांनो या लांबी व रुंदीतून 5 वजा केले तर परिमिती किती येते 26, मग आता लांबीतून 5 वजा केले तर किती येतील, तर एक्स वजा 5 येतील आणि रुंदीतून 5 वजा केले तर किती येतील, तर वाय वजा 5 येतील। जर ही लांबी असेल आणि ही रुंदी असेल 5 वजा करून, तर त्यांची परिमिती 26 येते। परिमितीचं सूत्र तुम्हाला माहिती मित्रांनो, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी, किंवा कंसाच्या बाहेर तुम्ही लिहिलं तरी चालेल, आणि परिमिती हे त्याचं सूत्र आहे। आता 2 लांबी किती आहे 5 कमी केले आहेत म्हणजे एक्स वजा 5, रुंदी 2 5 कमी केले आहेत म्हणजे वाय वजा 5, आणि परिमिती आपल्याला दिलेली आहे 26। तर मित्रांनो आपल्याला ते सोडवायचे 26। आता हे 26 लिहिले, 2 गुणिले x 2x 2 गुणिले वजा 5 वजा 10 अधिक 2 गुणिले y 2y आणि 2 गुणिले वजा 5 पुन्हा 10 बरोबर 26। तर मित्रांनो काय येतं बघा, 2x
हा दोन वाय लिहितोय अधिक दोन वाय बरोबर हा सव्वीस आणि हे वजा दहा आणि वजा दहा मित्रांनो वजा वीस होतात तर तिकडे गेल्यावरती काय होतील अधिक वीस होतील म्हणजे काय मिळालं दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर सव्वीस अधिक वीस सेहेचाळीस आता मित्रांनो याला दोनने भागून घ्या दोनने भागितलं तर येथे येईल एक्स इथे येईल वाय दोनने भागितल्यावर दोन दोन जाईल आणि इथे बे दुने चार आणि बेत्रिक सहा म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर तेवीस आणि याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला पर्याय शोधायचा आहे एक्स अधिक वाय बरोबर तेवीस तो आहे पर्याय नंबर सी म्हणजे याचं आपलं उत्तर असेल एक्स अधिक वाय बरोबर तेवीस आय होप मित्रांनो तुम्हाला हे आता कळालं असेल पुढचं गणित बघूया खालील उपप्रश्न सोडवा पाच पुस्तके व सात पेन यांची एकत्रित किंमत मित्रांनो एकोणऐंशी रुपये सात पुस्तके व पाच पेन यांची एकत्रित किंमत सत्याहत्तर रुपये आहे तर दोन पुस्तके व तीन पेन यांची किंमत काढा मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवायचं चला मित्रांनो थोडा लाईट वाढूया ओके आता मित्रांनो मानून घेऊया समजा एका पुस्तकाची किंमत आपण मानूया मित्रांनो किंमत ही येईल मित्रांनो समजा एक्स व एका पेनाची किंमत चल मानतोय आपण किंमत वाय आहे आता मित्रांनो हे आपण मानून घेतलं तर आपल्याला पहिल्या अटीनुसार काय दिले बघा पहिल्या अटीनुसार आता पहिली अट म्हणजे आपल्याला जी एक्सप्लेन केली इथे बघा पाच पुस्तके व सात पेन पाच पुस्तके मित्रांनो पुस्तकाची किंमत एक्स मानली मग पाच पुस्तकांची किंमत किती तर पाच एक्स अधिक सात पेन एका पेनची किंमत वाय म्हणजे सात पेनांची किंमत किती सात वाय यांची एकत्रित किंमत आहे मित्रांनो एकोणऐंशी रुपये त्यामुळे एकोणऐंशी इथे लिहा मित्रांनो याला नाव देणार एक आता दुसऱ्या अटीनुसार आता इथे बघा मित्रांनो काय चेंज केलंय दुसऱ्या अटीनुसार काय म्हटलंय बघा सात पुस्तके एक पुस्तकाची किंमत एक्स म्हणजे सात पुस्तकांची किंमत सात एक्स अधिक पाच पेन म्हणजेच काय पाच वाय आणि यांची एकत्रित किंमत होते मित्रांनो सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर लिहा याला नाव देणार दोन आता मित्रांनो हे आपल्याला एक सामायिक समीकरण मिळाले आणि ती आपल्याला सोडवायची आहेत तर मित्रांनो हे सोडवण्यासाठी आपल्याला इथे लक्षात येतं सहगुणक जे हा पाच एक्स आहे इथे सात एक्स आहे आणि सात वाय जो आहे तो इथे मित्रांनो वायचा सहगुणक इकडे सात झालाय म्हणजे सहगुणकांची अदलाबदल झालीये आणि असं ज्यावेळेस असतं त्यास आपण काय करतो मित्रांनो या एक सामायिक समीकरणांचं तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेले आहेत त्यामध्ये तिथे पूर्ण सांगितलं होतं की जर समजा मित्रांनो सहगुणक एकचा सहगुणक दुसऱ्या समीकरणात वायचा असेल आणि वायचा सहगुणक जर एकचा असेल तर एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करा चला मित्रांनो समीकरण एक व दोनची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करू समीकरण एक व दोनची बेरीज करू सुरुवातीला बेरीज एक व दोनची बेरीज करू ओके आता मित्रांनो बेरीज करायची असेल तर आपण करूया पाच एक्स अधिक सात वाय बरोबर एकोणऐंशी आणि नंतर येणार सात एक्स अधिक पाच वाय बरोबर सत्याहत्तर मित्रांनो बेरीज करायची आहे पाच अधिक सात बारा एक्स सात अधिक पाच पुन्हा बारा वाय आणि एकोणऐंशी अधिक सत्याहत्तर नऊ सात सोळा सात सात चौदा आणि एक मित्रांनो होतात पंधरा आता मित्रांनो बाराने भागून टाका या समीकरणाला बाराने भागून बाराने भागितल्यावर काय मिळतंय तर बारा बारा जाईल म्हणजे एक्स इथे पुन्हा बारा बारा जाईल म्हणजे पुन्हा वाय आणि मित्रांनो इथे भाग देतोय बघा बारा एक बार पंधरातनं बारा गेले तीन छत्तीस झाले बार त्रिक छत्तीस म्हणजे आले तेरा याला नाव देऊन टाका मित्रांनो तीन आता मित्रांनो एकदा वजाबाकी करूया आता याच दोघांची वजाबाकी करू एक व दोनची वजाबाकी करू ओके आता मित्रांनो लिहून टाका पाच एक्स अधिक सात वाय बरोबर एकोणऐंशी आणि नंतर पुन्हा सात एक्स अधिक पाच वाय बरोबर सत्याहत्तर मित्रांनो यांची वजाबाकी करायची आहे त्यामुळे इथे वजा येणार आणि दुसऱ्या समीकरणांच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार सगळे झाले म्हणजे सगळे ऋण होतील ऋण 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 पाच एक्स वजा सात एक्स मित्रांनो वजा दोन एक्स सातातनं पाच गेले मित्रांनो सात वाय वजा पाच वाय अधिक दोन वाय आणि एकोणऐंशी मधनं सत्याहत्तर गेले तर आले की तिथं दोन आता मित्रांनो दोन सगळीकडे दिसतोय दोनने भागून टाका दोनने भागून काय मिळतंय मित्रांनो दोनने भागितलं ती वजा एक्स अधिक वाय दोन दोन सगळे जातील बरोबर एक आणि हे समीकरण असेल मित्रांनो आपलं चौथं समीकरण आता मित्रांनो एक्स अधिक वाय बरोबर तेरा आणि वजा एक्स अधिक वाय बरोबर एक आपल्याला मिळालेलं आहे मग मित्रांनो आपल्याला सहजपणे हे सोडवता येईल नाही का जरा लाईट वाढवतो ओके आता मित्रांनो तीन व चारची बेरीज करू तीन व चारची बेरीज करू
आणि एक अधिक वाय च्या किमती मिळू। तीन आहे एक अधिक वाय बरोबर तेरा आणि चार आहे वजा एक अधिक वाय बरोबर एक। मित्रांनो यांची बेरीज करायची आहे, एक्स एक्स तर गेला, वाय अधिक वाय दोन वाय आणि तेरा अधिक एक किती होतात, तर मित्रांनो होतात चौदा। दोन वाय बरोबर चौदा म्हणजे वाय बरोबर किती, तर वाय बरोबर आले सात। मित्रांनो वायची किंमत मिळालेली, आता एक्सची किंमत मिळवा कोणत्या एका सोप्या समीकरणात, समीकरण तीन मध्ये वाय बरोबर सात ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू, समीकरण तीन मध्ये ठेवू। ओके आता मित्रांनो समीकरण तीन काय, तर ते आहे एक्स अधिक वाय बरोबर तेरा, एक्स अधिक वाय बरोबर तेरा, एक्स किंमत वायची किंमत सात म्हणजे एक्स अधिक सात बरोबर तेरा, म्हणजेच एक्स बरोबर तेरा वजा सात आणि तेरा मधनं मित्रांनो जर सात गेले तर उरतात सहा, म्हणजे एक्स बरोबर आले सहा। मग मित्रांनो एक्स काय होतं, तर एका पेनाची पुस्तकाची किंमत होती, एका पुस्तकाची किंमत किंमत मित्रांनो आली सहा रुपये आणि एका पेनाची किंमत पेनाची किंमत मित्रांनो आली कि पेनाची किंमत म्हणजे वायची किंमत होती आली सात रुपये। मित्रांनो प्रश्न आपला वेगळा आहे, प्रश्न काय, तर दोन पुस्तके व तीन पेन, दोन पुस्तके म्हणजे दोन पुस्तके किती काय मांडलं होतं एक्स आणि तीन पेन म्हणजे काय मांडलं होतं वाय। आता या किमती टाकून द्या, मग मित्रांनो दोन एक्सची किंमत आली आहे सहा अधिक तीन आणि वायची किंमत आली आहे पेनाची किंमत सात, हे बघूया सहा दुने बारा, सात्रिक एकवीस, बारा अधिक एकवीस किती होतात मित्रांनो, तो होतात तेहतीस रुपये। तर खाली विधान लिहा मित्रांनो, दोन पुस्तके व तीन पेनाची किंमत रुपये तेहतीस आहे, खाली विधान तुम्ही लिहा, दोन पुस्तके व तीन पेनांची एकूण किंमत तेहतीस रुपये आहे। आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल। चला मित्रांनो पुढचं गणित लागेल, एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणाच्या मापांमधील फरक मित्रांनो बारा आहे, तर त्या कोणांची मापे काय आहेत। मित्रांनो चक्रीय चौकोन आठवा काय काय त्याचे गुणधर्म आहेत, तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे पूरक असतात। पूरक म्हणजे काय मित्रांनो, तर पूरक म्हणजे आपल्याला सांगता येईल दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते। तर मित्रांनो मानून घेऊया चक्रीय चौकोनाचे किंवा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण एक्स व वाय मानू। आता मित्रांनो हे तर आपण मानून घेतले एक्स व वाय, अर्थात एक्स मोठा असेल। ओके आता मित्रांनो आपल्याला काय दिले, सम्मुख कोणांच्या मापातील फरक बारा आहे, म्हणजे मोठ्या कोणाचा लहान कोण जर वजा केला तर त्यांचा फरक बारा येतो, नाही का। दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार यांच्यातील फरक मित्रांनो आहे बारा, म्हणजे एक्स वजा वाय केलं तर मिळतात बारा आणि हे आपलं समीकरण एक। आता दुसरं समीकरण मित्रांनो गुणधर्मावर मिळवणार, त्याचं जे प्रमेय होतं चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात, लिहूया चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात, ही दिलेलं नसतं तरी हा गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे। आता चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कोणते आहेत मित्रांनो, एक्स आणि वाय, आणि हे पूरक आहेत म्हणजे काय, या दोघांची बेरीज एकशे ऐंशी लिहून टाका, एक्स अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी। आता मित्रांनो याला नाव द्या दोन। आता समीकरण एक व दोनची जर आपण बेरीज केली तर वाय वाय जाईल, मग लिहूया समीकरण एक व दोनची बेरीज करू, एक व दोनची बेरीज करू। ओके आता मित्रांनो याची बेरीज करायची आहे, एक्स वजा वाय बरोबर बारा आणि एक्स अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी यांची जर बेरीज करायची तर काय होईल मित्रांनो, अधिक एक्स अधिक एक्स दोन एक्स, वाय वजा वाय अधिक वाय गेला आणि एकशे ऐंशी ती बारा एकशे ब्याण्णव। तर मित्रांनो एक्सची किंमत किती, दोन इकडे पाठवावं लागेल आपल्याला, एक्स बरोबर एकशे ब्याण्णव छेद दोन, बेकबे बे नवे अठरा, एक उरला मित्रांनो बेसक बारा, एक्स बरोबर आला मित्रांनो शहाण्णव। एक्सची किंमत मित्रांनो शहाण्णव आली, तर वायची किंमत किती, समीकरण दोन मध्ये ठेवा, एक्स बरोबर शहाण्णव समीकरण दोन मध्ये ठेवू, मध्ये मित्रांनो अंधार पडतोय जरा, ओके दोन मध्ये ठेवू, लाईटचा प्रॉब्लेम नक्कीच, पण मित्रांनो दिसत तर असेलच, एक्स बरोबर शहाण्णव समीकरण दोन मध्ये ठेवू। समीकरण दोन काय, एक्स अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी, एक्स अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच मित्रांनो एक्सची किंमत शहाण्णव इथे ठेवा, अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच वाय बरोबर एकशे ऐंशी वजा शहाण्णव, म्हणून वायची किंमत मित्रांनो एकशे शहाऐंशी म्हणतात, तुम्ही शहाण्णव वजा केले तर तुम्हाला मिळतील चौऱ्याऐंशी। मग मित्रांनो त्या कोणांची नावे, जो आपला प्रश्न आहे कोणांची मापे काय, तर कोणांची मापे
मापे मित्रांनो 96 व 84 आहेत. मित्रांनो 96 मधून जर 84 वजा केले तर तुम्हाला 12 मिळतील आणि दोघांची बेरीज केली तर 160 मिळतील. ओके मित्रांनो चला पुढचं गणित. आकृतीत एका आयताची बाजूची आयताच्या बाजूंची मापे दिली आहेत, त्यावरून आयताची लांबी रुंदी काढा. मित्रांनो आयत या पद्धतीने दिलेला आहे आपल्याला. आता मित्रांनो लांबी म्हणजे 4x+2y आहे आणि 2x+3y+4 पण आहे. इकडे रुंदी 2x+y+2 आहे आणि इकडे 3x+y+3 आहे. यावरून मित्रांनो लांबी व रुंदी आपल्याला काढायची. मित्रांनो आपल्याला माहिती आहे आयताच्या सम्मुख भुजा ज्या आहेत त्या कशा असतात, तर एकरूप असतात. तो गुणधर्म आपण लिहूया. आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. मग मित्रांनो आता 4x+2y ची सम्मुख भुजा कोणती येणार, तर 2x+3y=4. म्हणजे मित्रांनो आपल्याला लक्षात येते इथे 4x+2y = 2x+3y+4. 2x+3y+4 मित्रांनो लक्षात घ्या. किंवा मित्रांनो समजत नसेल तर नाव देऊन देतो तुझ्याला ए बी सी आणि डी. आता मित्रांनो ए बी बरोबर सी डी असणार आहे सम्मुख भुजा, त्यामुळे इथे लिहा ए बी बरोबर सी डी. ओके आणि ए बी तर मित्रांनो 4x+2y त्यामुळे इथे लिहिला आणि सी डी 2x+3y तो असा लिहिला. ओके आता मित्रांनो याच्यापासून आपले समीकरण तयार करायचे, म्हणजे एक्स आणि वायचे जे चल आहेत ते सगळीकडे आणा. काय मिळेल बघा, 4x हा 2x इकडे आणला म्हणजे -2x, हा 2y जसा तसा, या 3y ला इकडे आणा -3y = 4. मित्रांनो 4x+2x किती होतात, तर 2x होतात आणि 2y म्हणून -3y गेले तर मित्रांनो -y शिल्लक राहील. बरोबर मित्रांनो किती शिल्लक आहे तिथे 4. म्हणजे आपलं पहिलं समीकरण जे मिळालंय ते मिळालंय 2x+y = 4, याला नाव देऊन द्या 1. मित्रांनो आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, म्हणजे यात एकरूप असतील परंतु या सुद्धा एकरूप आहेत, म्हणजे AD = BC आहे. लिहून टाकूया AD = BC. पुन्हा लिहा सम्मुख भुजा एकरूप. ओके आता मित्रांनो एडी ची लांबी काय दिली ती बघा, 2x+y+2 लिहा 2x+y+2 आणि बीसी ची लांबी काय मित्रांनो 3x+y+3 ही पण इथे लिहितोय 3x+y+3. मित्रांनो हे सुद्धा आपल्याला एक्स वाय इकडे आणावे लागतील. मग हा 2x आहे, या एक्स ला इकडे घ्या म्हणजे -3x. हा वाय जसा तसा आहे इथे लिहा, या वायला इकडे आणला हा वजा होता तो होईल अधिक. बरोबर इकडच्या बाजूला 3 आहे तो जसा तसा, मात्र ही स्थिर संख्या 2 सुद्धा आपल्याला तिकडे घ्यावी लागेल म्हणजे ती होईल वजा. ओके फ्रेंड्स आता 2x - 3x किती, तर ते येतील -x. y+y किती, तर 2y आणि 3+2 किती, तर तो येतो 1. आणि हेच आपलं समीकरण 2 आहे मित्रांनो. एक सामायिक समीकरण आपल्याला 2 मिळालेले आहेत मित्रांनो. याच्या पुढे तर तुम्हाला सोडवता येतं, यांचं आपण काय करणार आहोत मित्रांनो, हे सोडवणार होते 2 समीकरणं. आता मित्रांनो सहगुणक बघा सारखेत का, इथे 2 आहे इथे x आहे. तर मित्रांनो याला समीकरण 2 ला जे आहे 2 ने गुणलं तरीही चालेल, गुणूया समीकरण 2 ला. कारण काय मित्रांनो हा 2 आणि 2 होईल म्हणून समीकरण 2 ला 2 ने गुणू. आता मित्रांनो या समीकरणाला 2 आणि गुणायचंय, म्हणजे इथे प्रत्येक पदाला 2 आणि, याला 2 ने गुणले म्हणजे -2x, याला 2 ने गुणलं म्हणजे 4y आणि याला 2 ने गुणलं म्हणजे 2 बेक बे, याला नाव देणार 3. आता मित्रांनो समीकरण 1 व 3 सहगुणक सारखे, त्यांची जर आपण बेरीज केली तर मित्रांनो एक्स जो येतो जाईल. लिहूया समीकरण 1 व 3 ची बेरीज करू. समीकरण 1 व 3 ची बेरीज करू. मित्रांनो जरा घाई होत असेल तर थोडं फास्ट लिहा, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो. मग व्हिडिओ मोठा झालेला मित्रांनो तर ते बरं नाही, त्यामुळे मित्रांनो थोडं फास्ट लिहितोय, पण तुम्हाला समजत असेल नक्कीच. 2 1 व 3 ची बेरीज करायची. समीकरण 1 आहे 2x+y = 4 आहे आणि हा होता -2x+4y = 2. मित्रांची बेरीज आपल्याला करायची आहे, -2 + 2 गेला म्हणजे x गेला आणि y+y = 4y म्हणजे मित्रांनो किती, तर 3y आणि 4+2 किती, तर 6. तर y = 6/3, कारण की गुणाकार करतोय. मग मित्रांनो y = किती येणार, तर y = 2. मित्रांनो ही लांबी किंवा रुंदी नाही, आपण चलाची किंमत काढतोय लक्षात घ्या. आता y = 2 कोणत्या एका समीकरणात ठेवा, जे सोपं समीकरण असेल त्याच्यात ठेवा, पहिल्या समीकरणात ठेवा, काही हरकत नाही. समीकरण 1 मध्ये y = 2 ठेवू. आता समीकरण 1 काय मित्रांनो, तर 2x + y = 4 आहे. 2x ची किंमत मित्रांनो 2 इथे ठेवली, 4 म्हणजे 2x = 4, हा 2 तिकडे गेला म्हणजे अधिक होईल.
म्हणजे 2x बरोबर मित्रांनो 6 म्हणजे x बरोबर किती येतं x बरोबर आला 3 मित्रांनो 3 आणि 2 हे उत्तर नाहीये आपल्याला लांबी काढायची आहे लांबी आणि रुंदी तर बघा आकृतीकडे लांबी कोणती येते मित्रांनो ही आपण लांबी घेणार नाही का मग लांबी x किंवा y नाही तर लांबी आहे 4x अधिक 2y किंवा ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता उत्तर एकच येणार आहे समजा मित्रांनो लांबी घेतो मी 4x अधिक 2y लांबी जी मित्रांनो ती आहे 4x अधिक 2y आता मित्रांनो x y च्या किंमती टाका 4 x ची किंमत होती मित्रांनो 3 आणि y ची किंमत 2 ती टाकूया 4 गुणिले 3 2 हा 2 जसा तसा y ची किंमत 2 किती येतं बघा 4 3 12 अधिक 2 गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले 2 4 म्हणजे 16 लांबी आली मित्रांनो 16 16 एकक आता रुंदी काढूया रुंदीसाठी सुद्धा मित्रांनो आपल्याला जे दिलंय ते घ्या आपल्याला बघा 2x अधिक y अधिक 2 दिली किंवा ही दिली काही एक घेऊ शकता तुम्ही उत्तर सेम येणार आहे समजा ही आपण घेऊया 2x अधिक y अधिक 2 ही रुंदी आहे 2x अधिक y अधिक 2 मग 2 x ची किंमत होती 3 y ची किंमत 2 आणि अधिक 2 मित्रांनो किती होतात 3 2 6 अधिक 2 अधिक 2 म्हणजे 6 आणि 4 10 रुंदी आली 10 आणि लांबी आली 6 आपल्या मित्रांनो हेच विचारलं होतं त्या आयताची लांबी 16 आणि रुंदी आली आहे 10 आय होप मित्रांनो हे गणितही तुम्हाला कळलं असेल मित्रांनो एकदा पुन्हा लिहून घ्या कदाचित थोडी घाई झाली असेल कारण की व्हिडिओ खूप लांबतोय मोठा होतोय कारण की गणित जे ती शाब्दिक आहेत मित्रांनो पॉज करून तुम्ही पण पुन्हा बघू शकता तोपर्यंत मित्रांनो मात्र पूर्ण व्यवस्थित लिहा धन्यवाद गुड बाय टेक केअर